कागद बनवणारी एकमेव दर्जेदार कंपनी महालक्ष्मी प्लास्टिक टेंभुर्णी। दर्जेदार शेत तळासाठी लागणारा व मत्स्य व्यवसायाच्या तळासाठी लागणारा 500 मायक्रॉन व 400 मायक्रॉन कागद अगदी अल्पशा दरात उपलब्ध, तेही 5 वर्षाच्या गॅरंटी वॉरंटी सह। महालक्ष्मी प्लास्टिक टेंभुर्णी। गेल्या अनेक वर्षांपासून दौंड तालुक्यात गुळ उत्पादन करणाऱ्या घुराळाचे प्रमाण वाढत आहे। घुराळ परिसरात आरोग्य अपायकारक असलेल्या अनेक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून या बाबतीत सामान्य नागरिकांमध्ये चर्चा कायमच चालू असते। गुळ निर्मितीसाठी वापरले जाणारे केमिकल, निकृष्ट दर्जाची साखर, चॉकलेट यांचा वापर होतो, तर जाळण म्हणून प्लास्टिक, रबर, मेडिकल वेस्टेज, नॅपकिन, कचरा, पाईप यांचा वापर केला जातो। याबाबतीत शेतकरी राजा संघर्ष कृती समितीच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे 2 ऑक्टोबर रोजी उपोषण करण्यात आले होते। यावेळी चर्चा होऊन उपोषण स्थगित करण्यात आले होते। आज दौंड तालुक्यातील मौजे देलवडी हद्दीतील एका घुराळामध्ये प्लास्टिक किडे पडलेले खराब चॉकलेटचा वापर होत असल्याचे आढळून आले। ही माहिती शेतकरी राजा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राजाभाऊ तांबे यांना मिळताच त्यांनी अन्न औषध प्रशासन यांच्याकडे कारवाईची मागणी केली। आज दौंड तालुक्यातील देलवडी या गावीमध्ये एका गावातल्या घुराळावर आज तालुक्याचे गावातले जे तलाठी भाऊसाहेब आहेत थोड्याच वेळात अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आलेले आहेत। या ठिकाणी यवतचे PI साहेबांनी त्यांची माणसं लावलेली आहेत। या ठिकाणी तुमच्या समोरच पहा अक्षरशः आळ्या झालेला चॉकलेट, खराब झालेला आळ्या लागलेला गुळ या ठिकाणी या ठिकाणी घुराळावर आणून सप्लायर स्वतः सप्लायर्स करून या गुळापासून 1 किलोची 10 किलोची ढेप तयार करून ह्याला स्वतःचं लेबल लावून प्रदूषणविरहित आणि केमिकलविरहित गुळ असा मार्केटमध्ये विकला जातो आहे। अक्षरशः या परप्रांतीय जी लोक आहेत लोकांच्या जीवाशी खेळतात, याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे। हे प्रत्येक घुराळावर जवळजवळ 80% घुराळावर सर्रासपणाने हा प्रकार चाललेला आहे आणि याची जर दखल प्रशासनाने जर घेतली नाही तर ह्याच्या पुढचं आंदोलन हे प्रशासनाच्या आम्ही ज्या ठिकाणी अधिकारी असतील, तहसीलदार असेल, अन्न प्रशासन माननीय जिल्हाधिकारी असेल, त्यांच्या कॅबिनमध्ये आणून हे आम्ही आळ्या झालेला गुळ, आळ्या झालेलं चॉकलेट आणून टाकू, याच्यावर प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी। अन्न औषध भेसळ कायद्याअंतर्गत 300 IPC 328 कलमाखाली याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं या तालुक्यात हे सप्लाय कोण करतं आहे, सगळ्यात अगोदर या सप्लायर्सवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। या ठिकाणी साखरसुद्धा सर्रासपणाने प्रत्येक गुराळावर विकली जाते। अतिशय निकृष्ट दर्जाची किडे पाण्यात भिजलेली साखर, किडे झालेली साखर आहे। प्रत्येक गुराळावर अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी आणि माझी सर्वांना विनंती आहे की हा चाललेला जो हा जो खेळ आहे भोंगळा कारभार आहे दौंड तालुक्यातला, हा जगासमोर आला पाहिजे। दुसरी गोष्ट, पहिली दौंड तालुक्याची ओळख खड्डेमय दौंड तालुका होता, परंतु पाठीमागच्या पाळामध्ये दौंड तालुक्याची ओळख म्हणजे एखादा खड्डा पडला तर धडधड वाजलं की दौंड तालुका लागला अशी होती। पण आज दौंड तालुक्याची ओळख अशी झालेली आहे, पाठीमागच्या 5 वर्षात रस्ते चांगले झालेत, परंतु या 5 वर्षात इथून पुढच्या काळात दौंड तालुका हा अंधारात डुबत चाललेला आहे। दौंड तालुक्याची अंधारमय दौंड तालुका अशी ओळख आज निर्माण होऊ लागलेली आहे, याची कुठंतरी तालुक्यातल्या नेते मंडळींनी जाण घेतली पाहिजे। मुठभर तालुक्यातल्या स्वतःच्या पुढाऱ्यांसाठी लाखो लोकांचा जीव वेठीस घालू नये अशी माझी सर्व तालुक्यातल्या नेते मंडळींना विनंती आहे। यावेळी अन्न औषध प्रशासन पुणे कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी अंकुश बारवकर यांच्या पथकाने पाहणी केली असता अपायकारक वस्तू निदर्शनास आल्या। यावेळी जवळपास 1,51,510 रुपयांचा गुळाचा साठासह पावडर, चॉकलेट व इतर पदार्थ यांचा 120 किलोचा साठा जप्त करून सील करण्यात आला असून सदर घुराळ चालकाने परवानगी घेतली नसल्याने पुढील आदेश येईपर्यंत घुराळ बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत। देलवडी गावचा सरय भाषा असून हे जे घुराळ आहे त्या घुराळच्या शेजारीच माझं घर आहे। ह्या घुराळामध्ये परप्रांतीय इंडस्ट्रीयल वेस्टेज जाळतात, त्यामुळं भयंकर असा धूर वातावरणात तयार होतो, त्यामुळं महाभयंकर प्रदूषण तयार होतं आहे। आमच्या घर शेजारी असल्यामुळं धुराचा लोट अक्षरशः घरात जातो, तसेच त्याच्यामुळं श्वसनाचा त्राससुद्धा होऊ लागला आहे। तसेच मी मगाशी पाहिलं
एक ट्रॅक्टर खराब गुळ वाहतूक करत होता चॉकलेटचा. खराब चॉकलेट दिसल्यानंतर मी राजाभाऊ तांबे यांना फोन करून सांगितलं. तसं त्यांनी शासनास कळवल्यानंतर कारवाईचे आदेश देण्यात आले. तसंच मला ह्या ठिकाणी असं सांगूशी वाटतं की या ठिकाणी अक्षरशः दौंड तालुक्यात आपली दौंड तालुका हा कचराकुंडीत झालेली आहे. शासनाचं प्रशासनाचं कुणाचंच लक्ष नाही आहे, राज्यकर्त्यांचं तर अजिबातच नाही आहे. ही जी वेळ नामुष जी आज शेतकऱ्यांच्यावरती किंवा ह्या ह्याच्यावरती आलेली, ह्याला सर्वस्व प्रशासन आणि राजकर्ते जबाबदार आहे. मी तर आज ह्या ठिकाणी म्हणजे खात्रीशीर सांगतो आहे. नमस्कार, मी साहेब देसाई, सहायक आयुक्त अन्न औषध प्रशासन पुणे कार्यालय. माझ्यासमवेत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अंकुश आणि श्रीमती बारावकर, आम्ही तिघांच्या टीमनी आज देलवडी गावामध्ये गुराळ आहे त्या गुराळामध्ये म्हणजे पेढीमध्ये अस्वच्छ व अनारोग्यदायक वातावरणामध्ये उत्पादन केले गुळाचे उत्पादन केले जात होते. तर त्या गुळाच्या उत्पादनामधील आम्ही जवळपास 151,510 रुपयाचा गुळाचा साठा, तसेच मोनोस्टेरेट पावरेट पावडर की ज्याची किंमत 1,480 असा मिळून आपण 151,000 रुपयाचा माल जप्त केलेला आहे. तसेच चॉकलेट व इतर जे आहे तो जे स्वीट पदार्थ आहे त्याचा जप्त साठा अंदाजे 120 किलो आपण जप्त केलेला आहे. आणि हा सगळा साठा आपण त्यांच्या प्रिमायसेसमध्ये सील केलेला आहे. अन्न सुरक्षा मानदे कायद्याअंतर्गत संबंधिताने अन्न परवाना किंवा नोंदणी घेतलेली नव्हती, त्यामुळे त्यांना तातडीने आम्ही व्यवसाय बंद करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. आणि जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत त्यांना यामध्ये कुठली छेडछाड करता येणार नाही. प्रतिनिधी राहुल कुमार, अवचटसह आधार न्यूज, दौंड. आपल्या व्यवसायाची वाढ करायची असो किंवा आपल्या लाडक्या मुलांचे वाढदिवस असो, जाहिरातींसाठी फक्त आधार न्यूज. संपर्क 9321887766, 9324887766.